एका सायकलची किंमत तशी 5000 रुपये, तर 10,000 सायकली लगेचच त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये तुमच्या सर्वांसाठी त्यांनी देऊ केल्या. तो गरीब कुटुंबाचा असेल, त्याचं नाव चुकून जर आमच्याकडे आलं नसेल, एक शब्द या ठिकाणी देतो, पुढच्या 15 दिवसात त्या मुला मुलींना सुद्धा आपण शाळा सायकल त्या ठिकाणी देऊ. चॉकलेटवाला मला म्हणायचे, पण तुम्ही मला आशीर्वाद दिला, या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम केलं. पूर्वी मला चॉकलेटवाला म्हणायचं आणि आता काय म्हणावं लागतं, तो चॉकलेटवाला आमदार. आदरणीय अजितदादांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये असणारे ज्यांच्या क्षमता आहे ते स्वतःचं व कुटुंबाचं नाव तसंच या भूमीचं नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणारे अशा मुलामुलींना आपण सामाजिक हितातून ज्या शाळेमध्ये ते शिकतात त्या शाळेला आपण सायकल देत आहोत. इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार प्रशासकीय अधिकारी इथं उपस्थित असणारे सर्व पालक व माझे लहान असे बंधू आणि भगिनींनो, एक तर मी दिलगिरी व्यक्त करतो की ऊन जास्त आहे आणि आपल्या सर्वांना उन्हामध्ये त्या ठिकाणी बसावं लागतंय, पण तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्ही पण उन्हात आहात आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी उन्हात आहोत. हा कार्यक्रम थोडक्यातच त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. मी बोलल्यानंतर माझ्यानंतर काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी सायकल दिल्या जातील आणि लगेचच आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी बोलतील आणि मग हा कार्यक्रम तिथं संपणार आहे. त्यामुळे थोडा वेळ आपण सर्वजण थोडंसं सहन कराल अशी आशा आणि असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं तर अजितदादांना या ठिकाणी ते या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसंच आज ते विरोधी पक्ष नेते आणि माझे काका आहेत म्हणून फक्त या ठिकाणी त्यांना बोलवलं नाही. अजितदादांचं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये तर खूप मोठं आहे. येत्या काळामध्ये नक्कीच आपण सर्वजण या महाराष्ट्राच्या उच्च पदावर त्या ठिकाणी त्यांना बसताना आपल्या सर्वांना बघायचं ते आपण बघूच. पण त्याच्याचबरोबर आदरणीय दादांचं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून 35,000 ते 40,000 मुला मुलींना पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. कर्जत आणि जामखेडचे अनेक मुलं मुली इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, या विविध उच्च शिक्षण घेण्यासाठी बारामती त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ते जात असतात. तसंच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 1,00,000 पेक्षा जास्त मुला मुलींना पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षण हे दिलं जातं. हे कोणाची मुलं मुली आहेत, तर हे सामान्य लोकांची मुलं मुली आहेत. कुणी शेतकऱ्याचं आहे, कुणी कष्ट करायचं आहे, छोटा मोठा व्यवसाय करतात, अशांची मुलं मुली त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. कुठेही आपण डोनेशन घेत नाही, फक्त चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आदरणीय पवार साहेब असतील आणि आदरणीय दादा हे गेले 30-40 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात. मी त्यांना विनंती केली की माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे सर्व कुटुंबीय आहेत, म्हणजे तुम्ही सर्वजण यांच्यातले होतकरू मुलं मुली आहेत,
जे 3 किलोमीटरपेक्षा जास्त पायी चालत जातात रोज शाळेला, अशा मुला मुलींना आम्हाला सायकल द्यायची आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला जमेल का? एक मिनिट सुद्धा नाव न लावता त्यांनी लगेच सांगितलं की कर्जत जामखेडला यायचं असेल तर मी 100% लगेच येणार, आणि जर शैक्षणिक कार्यक्रम असेल, एखादा सामाजिक कार्यक्रम असेल, तू कधीही सांग, त्या ठिकाणी मी येईल. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय दादांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला त्या ठिकाणी ते आले. खरं तर उपमुख्यमंत्री म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये सत्तेत असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केली. अंगणवाडी सेविकांना मदतीसना 15,000 आणि 10,000 त्या ठिकाणी मानधन मिळावं यासाठी आपण आधीच्या सरकारमध्ये कमिटी फॉर्म केली होती. त्या कमिटीली रिपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी बनवला होता आणि त्या रिपोर्टला मान्यता ही गेल्या सरकारमध्ये आदरणीय अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी त्यांनी दिली होती. अंगणवाडींच्या बाबतीत सुद्धा अडचणीचा काळ असताना, कोरोना असताना सुद्धा त्यांनी आशाताईंचं मानधन त्या ठिकाणी वाढवलंय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आणि हे निर्णय घेत असताना त्या माता भगिनीकडे बघितलंच. पण सगळ्यात महत्वाचं आहे की ग्रामीण क्षेत्रामध्ये या माता भगिनी काम करत असताना त्यांना अनेक अडचणी असतात आणि ते कोणाची सेवा करतात? ते सामान्य लोकांची, मुला मुलींची सेवा करतात. या हेतूतून आदरणीय दादांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी दिली. दादा, काही वर्षांपासून या मतदारसंघामध्ये मी फिरतो. मी अनेक शाळेमध्ये गेलेलो आहे. हे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ते सातत्याने मला भेटत असतात. ही माझी बाई जनता जेव्हा केव्हा एखादी अडचण असेल, एखादी चांगली गोष्ट असेल, त्यासाठी ते भेटतात. पण तिथं गेल्यानंतर जेव्हा काही माझ्या बहिणी मला भेटतात, काही भाऊ भेटतात, ते त्यांच्या अडचणी मला सांगत असतात. असे अनेक मुलं मुली मला भेटले की ज्यांना रोज 4 किलोमीटर, 3.5 किलोमीटर, 6 किलोमीटर चालत जावं लागतं एका बाजूला, आणि शाळा संपल्यानंतर परत चालत यावं लागतं. मग तुम्ही विचार करा की रोज 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, 9 किलोमीटर जर एखादा मुलगा आणि मुलगी जर चालत असेल, तर मग शाळेतून घरी आल्यानंतर त्या मुला मुलीचा अभ्यासावर किती लक्ष लागेल? जामखेडमध्ये एका गावामध्ये गेलो होतो, तिथं तर 10वीनंतर मुली शिकतच नाही, बस येत नाही. कर्जतमध्ये सुद्धा असे अनेक गाव आहेत जिथं बस येत नाही. मग 10वीनंतर मुलीला शिकवायचं का? असा प्रश्न पालकांना त्या ठिकाणी तो पडत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या तेव्हा मला कुठेतरी वाटलं की आपल्याला जर काय करता आलं तर नक्कीच यासाठी आपण केलं पाहिजे. मग काही माझ्या मित्रांशी मी बोललो, काही मोठ्या कंपनींशी बोललो, त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती केली. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. मी म्हटलं रोहित पवारला मदत करू नका. पण रोहित पवार ज्या मतदारसंघा म्हणून रोहित पवार झालेला आहे, ज्या मतदारसंघांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे, ज्याच्यामुळे रोहित पवाराचं अस्तित्व आज त्या ठिकाणी आहे, ज्या मतदारसंघांनी रोहित पवाराला लढायला शिकवलं, त्या मतदारसंघामध्ये तिथे असणाऱ्या मुला मुलींना आपल्याला जर सायकल देता आली तर त्यासाठी तुम्ही मदत कराल का? अशी विनंती त्यांना केली. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्या कंपनीला आणि माझ्या मित्रांना मी आभारी व्यक्त करतो. कुठलाही वेळ न लावता एका सायकलची किंमत तशी 5,000 रुपये, तर 10,000 सायकली लगेचच त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये तुमच्या सर्वांसाठी त्यांनी देऊ केल्या. मी खरंच त्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मगाशी एक व्हिडिओ लावला होता, थोडंसं ऊन असल्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही. 3-3.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. दादांचं भाषण झाल्यानंतर थोडा वेळ तो व्हिडिओ लावेल, ते तुम्ही बघा. तो व्हिडिओ बघत असताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं.
एक माझी ताई इथं जी बोलली, खरं तर तिच्या हिंमत होती की ती इथं बोलू शकली. अशा अनेक मुली आहेत ज्या घाबरतात, बोलता येत नाहीत, अनेक अडचणी आहेत. पण शेवटी हा खटाटोप कशाला, की आज जर मी इथं विचारलं आणि मग प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर विचारतो मुलांना की तुमच्यापैकी किती मुलांचे पालक हे बारावीच्या पुढं शिकले नाही, त्यांनी असे हात वर करा. तर त्याच्यामध्ये 80% मुलं हात वर करतात. आणि जेव्हा 10वी पुढे शिकले नाहीत असं बोलतो तेव्हा 60-70% मुलं हात वर करतात. म्हणजे पालक शिकू शकले नाहीत, आर्थिक अडचण असेल, शाळा नसेल, कॉलेज नसेल म्हणून शिकले नसतील. पण या मुलांना ते का शिकवतायत? एक तर मुलांचं स्वप्न आहेच, पण त्या मुलांच्या स्वप्नाच्या माध्यमातून आपली स्वप्न जी राहिलेली आहेत ती सुद्धा हे पालक सर्वजण पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. मग आर्थिक अडचण असल्यामुळे, येण्या जाण्याची अडचण असल्यामुळे मुलं कुठेही शिक्षणापासून वंचित राहिली नाही पाहिजे, या हेतूतून आपण ही सायकल, ही सेवा कर्जत आणि जामखेडच्या मुला मुलींसाठी त्या ठिकाणी आपण देत आहोत. मी काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि विचारलं की अरे कसं करायचं आपण, कार्यकर्ते म्हणले दादा तुम्ही आमच्याकडनं यादी घेऊ नका, आमच्याकडनं यादी घेतली तर कदाचित त्याच्यामध्ये राजकारण येऊ शकतं आणि शिक्षणात राजकारण आलं नाही पाहिजे. मला ते योग्य वाटलं. मग मतदारसंघामध्ये ज्या शाळा आहेत, ज्या 5वीच्या पुढच्या शाळा आहेत, काही जिल्हा परिषद शाळा आहेत, काही प्रायव्हेट शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत, तिथे असणाऱ्या शिक्षकांना विश्वासात घेतलं, प्रिन्सिपलला विश्वासात घेतलं, त्यांना म्हणाल, मी त्यांना विनंती केली की तुम्ही यादी द्या. आणि पहिली यादी तुम्ही देत असताना 3 किलोमीटरपेक्षा जास्त रोज चालत येणारी जी मुलं मुली त्यांची यादी तुम्ही पहिली द्या. त्यांच्या आई वडिलांकडे 4 चाकी असेल तर यादी देऊ नका. मोटरसायकल असेल घरी, रोज येऊन जाऊन मोटरसायकलवर येत असेल तरी देऊ नका. त्याच्याचबरोबर बस जर सेवा तिथं योग्य पद्धतीची असेल त्यांचंही नाव थोडंसं मागे ठेवा. आज जे शेतामधून कच्च्या वाटेने त्या ठिकाणी मुलं मुली शाळेत येतात त्यांची नावं पहिली द्या. आणि त्याच्यातून आत्तापर्यंत 10,000 मुला मुलींची नावं आपल्याकडे आलेली आहेत. काही नावं राहिली असतील, काही लोकांनी फोन केले, आज इथं दादा आहेत, पदाधिकारी आहेत, तुम्ही आहात, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांगतो, जर कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी रोज 3 किलोमीटर एका बाजूला जर ये जा त्या ठिकाणी करत असेल आणि त्या मुला मुलीचं नाव आणि ती गरीब कुटुंबाची असेल, तो गरीब कुटुंबाचं असेल, त्याचं नाव चुकून जर आमच्याकडे आलं नसेल, एक शब्द या ठिकाणी देतो, पुढच्या 15 दिवसात त्या मुला मुलींना सुद्धा आपण शाळा सायकल त्या ठिकाणी देऊ. अजून एक आपला प्रयत्न आहे की एकदा तुमची परत एकदा शाळा सुरू झाली तर मग अजून थोडासा अभ्यास करून शिक्षकांना, कार्यकर्त्यांना, पालकांना, पालक समितीचे अध्यक्षांना आपण विश्वासात घेऊन अजून 2 किलोमीटर ते 3 किलोमीटरच्या मध्ये जर काही गरजू मुलं मुली असतील आणि त्यांना जर सायकल द्यायची असेल तर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो अभ्यास करून सुद्धा त्या मुला मुलींना सुद्धा येत्या काळामध्ये आपण सायकल देऊ असा शब्द या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो. पण आपल्या संस्कृतीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जे लहानपणीपासून आपण सर्वजण शिकतो, ते म्हणजे एखाद्या गरजूला जर मदत लागत असेल तर ती मदत त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. ही सायकल कोणा एका व्यक्तीच्या मालकाची नाही, त्या शाळेला ही सायकल दिली जाईल, त्या मुलाच्या नावाने ती सायकल दिली जाईल. मुलगा 5वीत असेल 10वीपर्यंत तो सायकल चालू शकतो, एखादा मुलगी 7वीत असेल 10वीपर्यंत ती चालू शकते. पण जर 10वी आपली झाली तर मग ती सायकल परत एकदा आपल्याला शाळेला द्यावी लागेल, जेणेकरून एखादा गरीब वर्ग जर एखादा अजून एक मुलगा असेल त्याला त्या ठिकाणी ती सायकल आपल्याला देता येईल. आणि ह्यातून जी आपण संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे की गरजूंना आपण मदत केली बाहेर, या हेतूतून या ठिकाणी आपण केली आहे. पण जोपर्यंत तो मुलगा आणि ती मुलगी 10वीपर्यंत त्या शाळेत आहे ती सायकल त्यांचीच असणार आहे आणि तेच त्या ठिकाणी ते वापरू शकतात.
आता हे करत असताना या कर्जत आणि जामखेड मध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे। दादा मी जेव्हा वडील झालो त्यानंतर मी लहान मुला मुलींच्या बाबतीत फार भावनिक झालो। मी मतदार संघामध्ये कुठेही गेलो एखादा लहान मुलगा आणि एखादी लहान मुलगी जर मला दिसली त्या मुला मुलीमध्ये मला माझीच मुलं त्या ठिकाणी दिसतात। मग कधी चॉकलेट असेल कधी पॅड असेल कंपोस्ट बॉक्स असेल हे जसं मी माझ्या मुला मुलींना देतो तसंच कर्जत जामखेडच्या प्रत्येक मुला मुलींना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करतो। काही राजकीय दृष्टिकोनातून लोक माझ्यावर टीका करतात चॉकलेटवाला आमदार। अरे मी माझ्या मुला मुलींना जर चॉकलेट देत असेल तर ही सुद्धा माझ्या मुला मुलांसारखीच आहेत माझे भाऊ आहेत माझ्या बहिणी आहेत त्यांना त्या ठिकाणी मी का नाही चॉकलेट देणार। तुम्हाला काही म्हणजे मी आमदार व्हायच्या आधी चॉकलेटवाला मला म्हणायचे पण तुम्ही मला आशीर्वाद दिला या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम केलं पूर्वी मला चॉकलेटवाला म्हणायचं आणि आता काय म्हणावं लागतं तो चॉकलेटवाला आमदार तो सुद्धा लोकातून निवडून आलेला। त्यामुळे या कर्जत जामखेडमध्ये 400 पेक्षा जास्त शाळा आपण ई लर्निंग संच दिले माझ्या मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ई लर्निंग संच नाहीत ज्याच्यावर मुलं जाऊन त्या टीव्हीवर लिहू शकतात। आपण 200 पेक्षा जास्त शाळेमध्ये लायब्ररी दिलेल्या आहेत। आज खरं तर लोखंडे साहेब येणार होते आज सुद्धा या व्यासपीठावर अजून 200 शाळेला आपण त्या ठिकाणी लायब्ररी ही देणार होतो। आणि अशा पद्धतीने कर्जत आणि जामखेडमध्ये जेवढं काय आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करू शकतो त्या गोष्टी आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे।